मित्रांनो, तुम्हाला तुमच्या जीवनात हव्या असलेल्या गोष्टी आकर्षित करण्यासाठी तुम्ही धडपड करत असाल किंवा अफर्मेशन कसे करावे हे तुम्हाला माहीत नसेल, तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला अफर्मेशन करण्यासाठी योग्य मार्गाने जाण्यास मदत करेल. तुम्ही केलेल्या चुका कशा टाळाव्यात आणि मनी मॅग्नेट अफर्मेशन तुमच्यासाठी कसे कार्य करू शकते हे तुम्हाला कळेल. आज तुम्हाला मनी अफर्मेशनची एक लिस्ट सांगणार आहे, त्यामधून तुम्हाला सर्वात जास्त आवडणारे एक किंवा दोन अफर्मेशन निवडा आणि दिवसभरामध्ये शक्य तितक्या वेळा मनात बोलून त्यांची पुनरावृत्ती करा. हे करण्यासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे झोपण्यापूर्वी आणि उठल्यानंतर. परंतु दिवसभर हे माय मनी अफर्मेशन करण्यासाठी काहीही हरकत नाही. आणि लक्षात ठेवा, यांपैकी कोणत्याही मनी मॅग्नेट अफर्मेशनमुळे अंतर्गत संघर्ष निर्माण होता कामा नये, कारण अशा नकारात्मक विचारांसोबत केलेले अफर्मेशन तुमच्यासाठी योग्य अफर्मेशन असू शकत नाही. उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही मी श्रीमंत आहे असे म्हणता, तेव्हा तुम्हाला तुमच्या आतील अंतर्मनातून एक लहानसा आवाज ऐकू येऊ शकतो ज्याची थट्टा केली जाते की नाही, तुम्ही श्रीमंत नाहीत. तर अशा विचारांना आपल्या अंतर्मनात 1% जागा न ठेवता अफर्मेशन करा आणि हे वारंवार करत राहा. काहीच दिवसात तुमचे मन पूर्णपणे सकारात्मक विचार करू लागते आणि तुम्ही जे विचार करता त्याचा सकारात्मक परिणाम तुम्हाला पाहायला मिळतो, हे 101% खरे आहे. डॉक्टर जोसेफ मर्फीने त्यांच्या द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या पुस्तकात या संघर्षाचे संक्षिप्त वर्णन केले आहे. तुमचे चेतन मन आणि अवचेतन मन एकरूप असले पाहिजे. जर तुम्हाला तुमच्या अवचेतन मनाबद्दल जाणून घ्यायचे असेल आणि तुम्हाला हवे ते सर्व साध्य करण्यासाठी योग्य ते आदेश कसे द्यायचे हे जाणून घ्यायचे असेल, तर तुम्ही ह्या पुस्तकाची मदत घेऊ शकता. जेव्हा मी पहिल्यांदा मनी अफर्मेशन मध्ये इंटरेस्ट घेतला, तेव्हा बॉब प्रॉक्टर हे मला माहिती असलेल्या मार्गदर्शकांपैकी पहिले होते. आजपर्यंत ते माझे आणि सर्वांचे आवडते आहेत. बॉब प्रॉक्टर यांचे मनी अफर्मेशन हे माझ्यासाठी कार्य करणारे सर्वोत्तम मनी मॅग्नेट अफर्मेशन पैकी एक आहे आणि मी दिवसभर त्याची पुनरावृत्ती करतो. उत्तम अफर्मेशन म्हणजे तुमचाच सकारात्मक प्रतिध्वनी तुमच्याशी कनेक्ट होतो. जेव्हा मी माझा आणखी एक आवडता मनीमंत्र म्हणतो, तेव्हा माझा त्यावर खरोखर विश्वास असतो. मनीमंत्र हा शब्दांच्या पलीकडे जातो. हा मंत्र ऊर्जेचा प्रवाह, फोकस आणि पैशाकडे वृत्ती निर्देशित करतो. सर्वोत्तम मनी अफर्मेशनची हीच एक शक्ती आहे, ज्यामुळे तुमचे जीवन तुम्ही पूर्णपणे बदलू शकता. तुम्ही पुढे दिलेली यादी पाहू शकता. सर्वात अगोदर अफर्मेशन काम करते यावर विश्वास ठेवा. दृढ विश्वासाने त्यांची नियमितपणे पुनरावृत्ती करा. जे काही तुम्हाला हवे आहे हे आधीच घडले आहे असे वाटून तसे वागा आणि बघा, तुम्ही लवकरच त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात आकर्षित कराल. सुरुवात करण्यासाठी पुढे दिलेल्या लिस्ट पैकी तुम्हाला आवडलेली 1 किंवा 2 अफर्मेशन निवडा. जर तुम्ही मनी अफर्मेशन साठी नवीन असाल, तर तुम्हाला ते जाणीवपूर्वक सांगण्यासाठी आणि विश्वास ठेवण्यासाठी स्वतःला बळजबरी करावी लागेल. दिवसातून किमान 2 सुरुवातीला झोपण्यापूर्वी आणि उठल्यानंतर. तुमचा विश्वास होईपर्यंत तुम्हाला यापुढे तुमच्या जागरूक मनाने पुनरावृत्ती करण्याची गरज नाही. ते तुमच्या अवचेतन मनात शिरते आणि तुमचा भाग बनते. 30 दिवसांचे आव्हान स्वीकारून त्याचा समावेश करा. या शक्तिशाली पैशाचे अफर्मेशन करणे ही चांगली कल्पना आहे की नाही याबद्दल तुम्हाला अजूनही खात्री नसल्यास येथे एक महत्वाची गोष्ट जाणून घ्या. जसं श्रीमंत लोक यशाचा पाठलाग करतात,
आणि उज्ज्वल भविष्य पाहतात. त्यांच्या दृष्टीमध्ये एक मोठे हेल्दी बँक खाते, वाढती गुंतवणूक, विदेशी ठिकाणांचा प्रवास, कर्जमुक्त घर इत्यादी गोष्टींचा समावेश असतो. ते सतत ह्याच गोष्टींचा विचार करत असतात. ते दिवसभर सकारात्मक गोष्टींचा विचार करत असल्याने ते त्यांना त्यांच्या आयुष्यात आकर्षित करत राहतात. ते जे काही विचार करतात ते त्यांच्या जीवनात आकर्षित करत असतात. आता त्यांची तुलना गरिबीशी झगडणाऱ्या गरिबांशी करा. ते फक्त अडथळे, चिंता, कर्जाचा विचार करतात. त्यांना फक्त एक अंधकारमय भविष्य दिसत आहे. गरीब असणे, संघर्ष करणे, हताश वाटणे. जेव्हा ते नकारात्मकता आणि दुःखावर लक्ष केंद्रित करतात तेच त्यांना वाटते आणि तेच ते आकर्षित करत असतात. तुम्ही काय बोलता आणि तुम्ही काय विचार करता हे लक्षात ठेवा, कारण ते तुमचे वास्तव बनते. पुढे दिलेले मनी मॅग्नेट पुष्टीकरण तुम्हाला श्रीमंत आणि विपुल जीवनासाठी योग्य मार्गावर सेट करेल. तर मित्रांनो, अगोदर सांगितल्याप्रमाणे पुढे काही मनी अफर्मेशन्स दिलेली आहेत. त्यांपैकी तुम्हाला आवडलेली एक किंवा दोन मनी अफर्मेशन्स निवडायची आहेत आणि दररोज शक्य असेल तितक्या वेळा आपल्या मनामध्ये त्याची पुनरावृत्ती करायची आहे. पैसा अद्भुत आहे. पैसा म्हणजे ऊर्जा. मला पैसा आवडतो. मला पैसे कमावणे आवडते. माझ्याकडे पैसे असणे आवडते. माझ्याकडे फिरण्यासाठी भरपूर पैसा आहे. माझे जीवन समृद्धी आणि विपुलतेने भरलेले आहे. श्रीमंत असणे खूप छान वाटते. आर्थिक स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. मी एक शक्तिशाली पैसा चुंबक आहे. पैसा माझ्याकडे आकर्षित होतो. माझ्याकडे नेहमी पुरेसा पैसा असतो. पैसे आकर्षित करणे सोपे आहे. माझ्या आयुष्यात पैसा सहज वाहत असतो. माझ्या संपूर्ण अस्तित्वात आणि जीवनात प्रत्येक क्षणी संपत्ती आणि विपुलता प्रवाहित होते. मी आता खूप आनंदी आणि कृतज्ञ आहे की सतत अनेक मार्गांनी पैसे माझ्याकडे वाढत्या प्रमाणात येत आहेत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहिला असेल तर वरीलपैकी तुम्हाला आवडलेले एक अफर्मेशन निवडून कमेंटमध्ये नक्की लिहा. तसेच हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. ओम स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.